नमस्कार मुलांनो, चला आपण आज एक नवीन गोष्ट बघूया। आपल्या गोष्टीचे नाव आहे मैत्री। काय आहे? मैत्री। चला तर आपण काय करू आता, पहा व बोला। हे जे चित्र आहे ते पाहूया। आता मला सांगा, या चित्रामध्ये तुम्हाला काय दिसतंय? झाड आहे, मुलगा आहे, बरोबर। आणि इथे काय आहे बघा बरं, कुणीतरी येताना दिसतंय का? हत्ती। हा आहे हत्ती। आता दुसऱ्या चित्रात बघा, काय दिसतंय तुम्हाला, विचार करा चला। बरोबर, तो मुलगा खूप घाबरला आहे आणि तो हत्ती त्याच्याकडे बघत आहे। आता तिसऱ्या चित्रात काय दिसतंय तुम्हाला, त्या मुलाने जी फळे आहेत ते फळ हत्तीच्या सोंडेत दिले, म्हणजे त्याने काय केलं, हा जो हत्ती आहे याला हे फळ खाण्यासाठी दिलं। आता मला सांगा पुढे काय झालं असेल? आपल्या गोष्टीचे नाव काय आहे? तर मैत्री आहे। आता मी तुम्हाला थोडीशी युक्ती सांगितलेली आहे की पुढे काय झालं असेल, आता तुम्ही ते मला सांगायचे आहे। काय झालं, एकदा एक मुलगा फिरत फिरत गेला। फिरत फिरत जात असताना त्याला एका झाडाला खूप सारे फळ आलेले दिसले, पण तो जात असताना त्याला लांबूनच एक हत्ती येताना दिसला। त्याला पाहून तो खूप घाबरला, परंतु तो त्या झाडाखामागे लपून बसला। जसा जसा हत्ती जवळ येत चालला तसा तसा तो खूप घाबरला आणि घाबरून त्या झाडावर चढला। इतका घाबरला की त्याला काही सुचेना, परंतु आपण असं घाबरून चालायचं नाही, काहीतरी केलं पाहिजे। हत्ती त्याच्या जवळ आला आणि त्याने सोंड आपली वरती केली। तो मात्र आणखीनच घाबरला। अशा वेळी काय केलं पाहिजे सांगा? घाबरलं पाहिजे की आपण युक्ती केली पाहिजे कसली? त्याने काय केलं, घाबरटपणा सोडून एक युक्ती त्याला सुचली। त्याला वाटलं असेल काय करावं बरं आता, त्याने काय केलं, ते एक फळ आहे ना की तो ज्या झाडावर बसला आहे त्या झाडावरचं एक फळ घेऊन त्याने त्या हत्तीच्या सोंडेत दिलं, म्हणजे त्याने काय केलं, तो हत्ती ते फळ खाईल या उद्देशाने त्याने ते फळ त्याला दिलं। हत्ती मात्र काय झालं असेल आता, खुश झालं असेल की नाही? त्याने ते फळ खाल्लं असणार की नाही? खाल्लं असेलच ना। आणि बघा, तो आता घाबरलेला दिसतोय का या चित्रात? अजिबात नाही। त्याने युक्ती केली आणि त्या हत्तीला काय केलं, खुश केलं। आता बघा बरं पुढे काय झालं असेल, ते तुम्ही मला सांगायचंय। आपल्या गोष्टीचं नाव काय आहे? मैत्री आहे। मग आता बघा पुढे चित्र कशाचं येईल आणि कसं येईल। आता मला सांगा, चित्रे पहा सांगा, मुलगा कोठे उभा आहे। आता बघा याच्यामध्ये की मुलगा कोठे उभा आहे।
मुलगा कोणाला घाबरला? मुलगा झाडावर का चढला? मुलाने हत्तीच्या सोंडेत फळ का दिले? हत्तीला आनंद का झाला? गोष्टीतील मुलाच्या जागी तुम्ही असता तर तुम्ही काय केले असते? तुम्हाला माहीत असलेली मुलांच्या चातुर्याची एखादी गोष्ट सांगा। आता हे चित्र पाहायचंय आणि तुम्ही या प्रश्नांची उत्तरे लिहायची आहेत की मी या गोष्टीतून तुम्हाला समजेल अशीच ही गोष्ट सांगितलेली आहे। चला आता तुम्ही हे चित्र बघा आणि या गोष्टीवरून या सर्व प्रश्नांची उत्तरे लिहा। धन्यवाद।